चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातही तान्हा पोळा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. ब्रह्मपुरी शहरातील देलनवाडी वार्डातील हनुमान मंदिरात हा उत्सव आयोजित केला गेला. बक्षीस वितरण झाल्यानंतर या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातल्या देलनवाडी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तान्हा पोळा उत्सव आयोजित करण्यात आला होता. सलग 10 वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी आयोजित होत आहे. त्यानुसार यावर्षीही देलनवाडीमध्ये तान्हा पोळा उत्सव समितीनं हा उत्सव आयोजित करत ग्रामस्थांसह बालगोपालांचा आनंद द्विगुणित केला. या निमित्तानं झालेल्या लाकडी नंदीबैल सजावट स्पर्धेत 450 बालगोपालांनी सहभाग घेतला. विविध वेशभूषा परिधान करून आलेल्या या बालगोपालांसह त्यांच्या आकर्षकरित्या सजलेल्या लाकडी नंदीबैलांनी परीक्षक, मान्यवर आणि नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान परीक्षकांनी परीक्षण केल्यावर या स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या विजेत्यांना बक्षीस रूपात शालेय साहित्य देण्यात आलं असून अन्य 10 बालकांनाही यावेळी विशेष आकर्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. माजी आमदार अतुल देशकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. ब्रह्मपुरी शहरातील नागरिकांनी बहुसंख्येत उपस्थित राहत या स्पर्धेचा आनंद घेतला. या आयोजनाविषयी अरविंद नंदुरकर आणि ज्ञानेश्वर गेटकर यांच्याशी केलेली बातचीत. देलनवाडी येथील सार्वजनिक पोळा उत्सव समितीच्या वतीने मागील 10 वर्षापासून इथे तान्हा पोळ्याचा उत्सव भरवण्यात येतो. सुरुवातीला अगदी 2 नंदीपासून सुरू झालेला हा तान्हा पोळा आज 500 वर संख्या पोहोचलेल्या इथे येणाऱ्या भाविकांची, बालगोपालांची जे नंदी घेऊन येते मोठ्या प्रमाणात उत्साहाने साधा कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. इथे गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता इथे अक्षरशः बक्षिसांची लयलूट केल्या जाते इथल्या वार्डातील नागरिकांच्या वतीने. इथे कुठल्याही प्रकारची स्पर्धा न घेता निकोप वातावरण राहावं, सामाजिक ऐक्य कायम ठेवण्याच्या हिशोबाने आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्रित येऊन उत्सवाने उत्साहाने उत्सव साजरा करता यावा याकरता अगदी ईश्वर जिठ्ठीने सोडत काढून इथे बक्षिसं मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. बक्षिसांच्या संख्येप्रमाणे किंवा इतरही कार्यक्रमांची जी रेलचेल असते तान्हा पोळ्याची, ती साधारणतः ब्रह्मपुरीमध्ये परंपरागत तान्हा पोळा जो साजरा केला जातो त्यापेक्षा काही वेगळी असते. हिंदू पद्धतीने हिंदू संस्कृतीनुसार तान्हा पोळा साजरा करत असतानाच कुठेतरी आधुनिकतेची जोड देत, कल्पकतेची जोड देत व तसेच सामाजिक समरसता साधण्याच्या दृष्टिकोनातून गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता किंवा एखाद्या सजलेल्या किंवा मोठ्या नंदीला बक्षीस गेलंच पाहिजे हा उद्देश न ठेवता गरीबातील गरीब अत्यंत सामान्य व्यक्तीला सुद्धा त्यात सहभागी होता येईल या दृष्टिकोनातून सामाजिक जाणीव लक्षात घेऊन सर्वांना सामावून घेणार असा हा तान्हा पोळ्याचा उत्सव. आपण कुठल्या हेतूने हा पोळा साजरा करतो? यंदा ह्या पोळ्याचं 10 वर्ष होतं आणि त्या निमित्ताने आपण काहीतरी एक नवा आयाम ह्या कार्यक्रमाला जोडूया असा विचार सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आला आणि मग त्याच्यातून जन्माला आली सामाजिक दायित्व सन्मान ही संकल्पना. समाजामध्ये फक्त पोटाची खडकी भरण्यासाठी काम न करता आपला व्यवसाय करता करता समाजाला काहीतरी जे आपलं देणं लागतं हे देणं आपण द्यावं आणि म्हणून थोडं का होईना समाजसेवा करायची या हेतूने कार्यरत असणाऱ्या नागरिकांचा सन्मान आपण या निमित्ताने करायचा असा उद्देश ह्या सामाजिक दायित्व सन्मान ह्या पुरस्कार